हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आज आपण पाहणार आहोत बेसिक सबस्ट्रॅक्शन्स. लहान मुलांना आपण सबस्ट्रॅक्शन कोणत्या पद्धतीने शिकवावे हे आज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी सुरुवातीला सबस्ट्रॅक्शनचे काही बेसिक फॅक्ट्स आहेत ते आपण मुलांना समजावून सांगणार आहोत. फर्स्ट फॅक्ट आहे, व्हेन वी सबस्ट्रॅक्ट नंबर फ्रॉम इटसेल्फ द आन्सर इज ऑलवेज झिरो. म्हणजेच काय, जर आपण एका नंबरमधून सेम नंबर सबस्ट्रॅक्ट करू त्याचा आन्सर हे ऑलवेज झिरो असणार आहे. फॉर एक्झाम्पल 8 - 8 दोन्ही सेम नंबर आहेत. सेम नंबरमधून जेव्हा सेम नंबर मायनस होतो म्हणजे सबस्ट्रॅक्ट होतो तेव्हा आन्सर हे ऑलवेज झिरो असतो. सेम अजून एक्झाम्पल आहे 46 - 46 आन्सर इज ऑलवेज झिरो. नंबर किती डिजिटचा असू द्या, कितीही मोठा असू द्या, सेम नंबरमधून आपण सेम नंबर सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर हे ऑलवेज झिरो असणार आहे. पण एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, जेव्हा मुलांना आपण सबस्ट्रॅक्शन फर्स्ट टाइम शिकवत आहो तेव्हा नेहमी सिंगल डिजिट नंबरपासून म्हणजे स्मॉलर नंबरपासून स्टार्ट करा. म्हणजे 8 - 4, 9 - 3, 4 - 2 असे छोटे छोटे एक्झाम्पल घ्या. आणि शिकवताना नेहमी सबस्ट्रॅक्शन, मायनस हे जे टर्म्स आहेत ते यूज करत चला. म्हणजे मुलांना त्याच्याबद्दल लक्षात राहील, सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय, सबस्ट्रॅक्शन म्हणजे काढून टाकणे किंवा देणे, आणि ॲडिशन म्हणजे काय, घेणे. ह्या टर्म्स मुलांना नीट समजावून सांगा. आता सेकंड फॅक्ट्स पाहूया आपण. व्हेन वी सबस्ट्रॅक्ट झिरो फ्रॉम एनी नंबर द आन्सर इज द सेम ॲज द नंबर. म्हणजे आपण एखाद्या नंबरमधून झिरो सबस्ट्रॅक्ट किंवा मायनस केला तर आन्सर जो नंबर आहे तो येतो. फॉर एक्झाम्पल तर 7 - 0 द आन्सर इज 7. 39 - 0 द आन्सर इज 39. म्हणजे तुम्ही 3 digit, 4 digit किती डिजिट ही नंबर असेल त्याच्यामधून आपण झिरो हा मायनस केला तर आन्सर जो नंबर आहे तो येणार आहे. आपला हा झाला सेकंड फॅक्ट. थर्ड फॅक्ट आहे, वी कॅनॉट सबस्ट्रॅक्ट बिगर नंबर फ्रॉम स्मॉलर नंबर. त्यांना फक्त सिंगल डिजिट नंबर आहेत हे माहिती आहे, छोट्या नंबरमधून आपण मोठा नंबर मायनस करू शकत नाही, आपल्याला त्यांना समजावून सांगायचं. म्हणजेच बघा, 6 - 5, आता 6 हा 5 पेक्षा बिगर नंबर आहे त्याच्यामुळे आपण 5 त्याच्यामधून मायनस करू शकतो. पण 5 हा 6 पेक्षा स्मॉल नंबर आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही, कारण त्यांना अजून बोरोइंगचं कॉन्सेप्ट माहीत नाही आहे. जेव्हा फर्स्ट हे बेसिक फर्स्ट स्टेप आहे त्याच्यामुळे त्यांना हे सांगायचं आहे की आपण बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करू शकतो पण स्मॉलर नंबरमधून बिगर नंबर मायनस करू शकत नाही. तर हे झाले सबस्ट्रॅक्शनबद्दल काही बेसिक फॅक्ट्स. ठीक आहे, चला तर आपण एक्झाम्पल पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे 7 - 5. तर आपल्याला काय सांगायचं मुलांना, 7 मध्ये आपल्याला 0 - 7 जंप करून घ्यायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर -5, तर 5 स्टेप्स आपल्याला बॅकवर्ड यायच्यात. सबस्ट्रॅक्शन म्हणजे बॅकवर्ड काउंटिंग आणि ॲडिशन म्हणजे फॉरवर्ड काउंटिंग. तर आपल्याला 5 स्टेप्स मागे यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. 5 स्टेप्स मागे आलो, 5 स्टेप्सला आन्सर आहे 2. देन 7 - 5 इज 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 - 3. तर आपल्याला फर्स्ट जम्प मध्ये 0 - 8 जायचे. 8 - 3, तर 3 स्टेप्स आपल्याला बॅकवर्ड यायचे आहेत. 1, 2, 3, सो आन्सर इज 5. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया, 6 - 3. 6 - 3, तर फर्स्ट आपल्याला फर्स्ट जम्प मध्ये 0 - 6 जायचे, देन 3 स्टेप्स बॅकवर्ड यायचे. 1, 2, 3, 6 - 3 आन्सर इज 3. तर आपली ही झाली फर्स्ट बेसिक स्टेप्स बाय नंबर लाईन. नंबर लाईन्स ड्रॉ करताना नेहमी लक्षात ठेवा नंबर ऑलवेज 0 पासून आपल्याला काढायचे आहेत. आता आपण स्टेप 2 पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला मुलांना काही पिक्चर्स काढून द्यायच्या आहे, ते ज्या नंबरला आपल्याला डिडक्ट करायचे आहेत तेवढे पिक्चर्स कट करायचे, त्यांना क्रॉस आउट करायचे, आणि जे राहतील ते काउंट करून आपलं आन्सर असेल. तर आपलं फर्स्ट आहे 4 - 2, तर 2 आहेत तर आपल्याला हे 2 पिक्चर्स मुलांना क्रॉस आउट करायला सांगायचे. 1, 2,
ठीक आहे, आणि जे राहिलेत ते काउंट करून आपल्याला आंसर मध्ये लिहायचे आहेत. किती रिमेनिंग आहेत? 1 2. सो 4 - 2 आंसर इज 2. नेक्स्ट एक्झाम्पल 6 - 4. इथे आपण 6 सर्कल्स काढलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला 4 सर्कल्स मायनस करायचे आहेत. 1 2 3 4. 4 आपण सबस्ट्रॅक्ट केले आणि जे राहिलेले आहेत ते काउंट करून आपल्याला परत आन्सर मध्ये लिहायचे आहेत. 1 2. नेक्स्ट एक्झाम्पल इज 8 - 5. सो 8 मधून आपल्याला 5 सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत. 1 2 3 4 5. सो रिमेनिंग इज 1 2 3. सो आन्सर इज 3. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूयात. 5 - 5. 1 2 3 4 5. तर आपण सबस्ट्रॅक्शनचा एक फॅक्ट पाहिला होता. वेन वी सबस्ट्रॅक्ट नंबर फ्रॉम इटसेल्फ द आन्सर इज ऑलवेज 0. म्हणजे आपण त्या नंबरमधून सेम नंबर मायनस करू तर आपला आन्सर येणार आहे 0. सो 5 - 5 आन्सर इज 0. अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात. 8 - 0. तर हे एक्झाम्पलसाठी पण आपण एक फॅक्ट पाहिला होता. वेन वी सबस्ट्रॅक्ट 0 फ्रॉम एनी नंबर द आन्सर इज द सेम एज नंबर. हा सेकंड फॅक्ट पाहिला होता. इथे काय 8 - 0, तर 8 मधून आपण 0 मायनस करायचे आहे, तर आन्सर काय असणार आहे? ऑलवेज सेम नंबर. ठीक आहे, आता स्टेप 1 आणि स्टेप 2 मुलांना आल्यानंतरच मग आपण स्टेप 3 स्टार्ट करायचं. स्टेप 3 मध्ये आपल्याला मुलांना फिंगर्सवरती सबस्ट्रॅक्शन करायला शिकवायचं आहे. फर्स्ट आहे 8 - 3, तर मुलांना 8 फिंगर्स घ्यायला सांगायचे. 1 2 3 4 5 6 7 8. त्यातून आपल्याला किती सबस्ट्रॅक्ट करायचे आहे? 3. तर 3 फिंगर्स त्यांना बंद करायला सांगायचे. 1 2 3. सो रिमेनिंग इज 5. नेक्स्ट आहे 4 - 2. तर फर्स्ट आपल्याला 4 फिंगर्स घ्यायचे आहेत. 1 2 3 4. 2 फिंगर्स आपल्याला बंद करायचे आहेत. 1 2. सो रिमेनिंग इज 1 2. सो आन्सर इज 2. नेक्स्ट आहे 5 - 4. सो 5 फिंगर्स घ्यायचे आहे, त्याच्यातून आपल्याला 4 1 2 3 4 सबस्ट्रॅक्ट करायचे. रिमेनिंग आहे ते आपला आन्सर. सो आन्सर इज 1. नेक्स्ट आहे 4 - 4. 1 2 3 4. 4 फिंगर्स घेतल्यावर आपल्याला किती सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत? 4. 1 2 3 4. 4 फिंगर्स मधून 4 फिंगर्स सबस्ट्रॅक्ट केले, आन्सर इज 0. नेक्स्ट आहे 3 - 0. 3 मधून आपल्याला 0 सबस्ट्रॅक्ट करायचे. फर्स्ट आपण 3 फिंगर्स घेऊया. 1 2 3. 3 मधून 0. 0 मीन्स आपण काही सबस्ट्रॅक्ट नाही केलं, तर आन्सर इज 3. सो 3 - 0 इज 3. याचबरोबर मुलांना नेहमी शिकवताना सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्ट, मायनस, टेक अवे, डिफरन्स, रिमेनिंग हे वर्ड्स आहेत ते यूज करत राहा, म्हणजे त्यांना त्यांचा मीनिंग कळत जाईल. ॲडिशन म्हणजेच टेक आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजेच गिव. हे मुलांना नेहमी समजावून सांगा. बरोबर, सबस्ट्रॅक्शन ॲडिशन कधीही एकत्र शिकवू नका. ठीक आहे, बेसिक ॲडिशनचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तोही तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.